नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। पाहूयात दिवसभराच्या बातम्या। सोलापूर आरटीओ कार्यालयाकडून दररोज 100 लायसन्स देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। कोरोनाच्या संसर्गामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कोलमडलेले कामकाज पूर्वपदावरती येत असून सुमारे 1000 वाहनधारकांचे अर्ज असून दररोज 100 याप्रमाणे लायसन्स देण्याची यंत्रणा कार्यान्वित राहील। लॉकडाऊन काळात ज्या नागरिकांनी अर्ज केले मात्र मुलाखतीची वेळ मिळालेली नाही अशांना या 2 ते 3 दिवसात मुलाखतीची वेळ मिळणार असून अर्ज पडताळणी करून लायसन्स देण्याचं काम वेगाने सुरू असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी दिली। यंदाच्या गणेशोत्सवासाठी शहरात मूर्ती विक्रीसाठी व स्टॉलसाठी महानगरपालिका परवानगी देणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं। विसर्जनासाठीही परवानगी नसणार असून घरातच गणेश विसर्जन करावं असं आवाहन महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी केलं आहे। कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने गणेशोत्सवाबाबत निर्णय घेतला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। गणेशोत्सवासाठी मूर्तीकारांना मूर्ती विक्रीसाठी व स्टॉलसाठी परवानगी देण्यात येत होती मात्र यंदा ती मिळणार नाही। शिवाय सार्वजनिक गणेशोत्सवास मंडप मारण्यासाठी परवानगी देण्यात येणार नाही। मूर्तीकारांनी सार्वजनिक ठिकाणी येऊन मूर्ती विक्री करू नये, मूर्तीची ऑनलाईन विक्री करावी व त्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन करण्यात आले। केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी मान्यवरांच्या नावाची शिफारस करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे। या समितीच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। केंद्र सरकारतर्फे दरवर्षी हे पुरस्कार विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो। यंदा या समितीचे अध्यक्षपद आदित्य ठाकरेंना देण्यात आलं आहे। शहरात कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक व कामगारांची प्रतिजन चाचणी करणं आवश्यक आहे मात्र यासाठी प्रतिसाद मिळत नाही म्हणून महानगरपालिका यापुढे विडी कारखाना यंत्रमाग कारखान्यात जाऊन प्रतिजन चाचणी करणार आहे। याशिवाय व्यापारी भाजी विक्रेते यांची प्रतिजन चाचणी करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली। आजारी व्यक्ती ज्येष्ठ नागरिक कामगार चाचणीसाठी पुढे येत नाहीत त्यामुळे पुढील काळात विडी व यंत्रमाग कारखान्यात जाऊन चाचण्या करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली। जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूचा देशात उद्रेक झाल्याचं दिसत आहे। मागील 24 तासांमध्ये देशभरात 60,963 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत तर 834 जणांचा मृत्यू झाला आहे। यावरून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही झपाट्याने सुरू असल्याचं दिसून येत आहे। देशातील कोरोना बाधितांची संख्या आता 23,29,649 वरती पोहोचली आहे। देशभरातील 23,29,649 कोरोना बाधितांच्या संख्येत ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 6,43,948 असून 16,39,600 जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे। बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सध्या अनेक आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। नुकतंच संजय राऊत यांनी सुशांतच्या वडिलांनी 2 लग्न केलं असून त्यांचं दुसरं लग्न सुशांतला मान्य नव्हतं असा दावा केला होता। त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत सुशांतच्या भावाने संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली असून संजय राऊत यांना 48 तासात जाहीर माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला तयार रहा असं नोटीसीमध्ये म्हटलं आहे। सोलापूर शहरातील 526 अहवालांपैकी 30 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत। बुधवारी 526 जणांचे अहवाल तपासणीसाठी प्राप्त झाले होते त्यापैकी 30 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या 5,550 वरती जाऊन पोहोचली। यापैकी 4,233 रुग्ण बरे झालेले असून 933 जणांवरती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। आज एका रुग्णाचा मृत्यू झाला तर 14 जणांना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। काल रात्री 12 वाजेपर्यंतच्या रिपोर्टनुसार सोलापूर ग्रामीण भागातून 2076 अहवाल तपासणीसाठी प्राप्त झाले होते त्यापैकी 209 अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत। जिल्हा परिषद क्षेत्रातील रुग्णांची संख्या 4,045 पैकी 2,299 रुग्ण बरे झाले असून अद्यापही 1,625 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत। बार्शी तालुक्यातील वैराग गाडेगाव आणि साकत येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मागील 3 निवेदनात परीक्षा शुल्क रद्दची मागणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला केली परंतु अद्यापही विद्यापीठाने कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही। महाराष्ट्र शासनाने प्रथम वर्ष व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा ज्या पद्धतीने रद्द केल्या त्याच पद्धतीने परीक्षा शुल्क देखील सक्रिय होऊन रद्द करण्याचा विचार का नाही केला हा प्रश्न पडला आहे।
चार महीने झाले, परंतु विद्यापीठ प्रशासन परीक्षा शुल्क रद्दबाबत झोपेतच आहे। जर त्वरित परीक्षा शुल्क परत नाही केले तर संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन छेडण्यात येईल, असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे यांनी सांगितलं। यावेळी विद्यापीठ प्रशासनाने सांगितलं की 19 ऑगस्टला विद्यापीठ निर्णय घेणार आहे। यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलनास स्थगिती दिली। यावेळी जिल्हा संयोजक रामकृष्ण वैद्य, सूरज पावसे, पंढरपूर शहर मंत्री आनंद भुसनार, अनिकेत प्रधाने, दिनेश मटपती, मयूर जवेरी, समर्थ दरेकर, तसेच सोलापूर शहर, पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट येथून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते। श्रीकृष्ण देवस्थान वडार समाज संस्थेच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्ण देवस्थान येथे फळांची व फुलांची सजावट करण्यात आली होती। यावेळी माजी संस्थापक अध्यक्ष श्रीपाद घोडके, लक्ष्मण साळुंके, राजू साळुंके, हनुमंत जाधव, मोतीलाल निंबाळकर, नामदेव साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।